स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ आठवा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त। प्रश्न पहिला, चुकीची जोडी ओळखा। अ फलटण निंबाळकर, आ जावळी मोरे, ई सुपे जाधव। चुकीची जोडी सुपे जाधव। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? उत्तर, जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता। आ जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता? उत्तर, जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला। प्रश्न तिसरा, दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा। अ जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? उत्तर, जावळीचे जंगल इतके दाट होते की भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता। या जंगलात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी स्वापदे संचार करीत। मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती, त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे। आ शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले? उत्तर, स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी पत्र धाडले की तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हास श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे। पाठावर आधारित इतर प्रश्न, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। एक खंडोजी व बाजी घोरपडे यांनी टिंबटिंब भागात धुमाकूळ माजवला। पुणे, जुन्नर, कोंडाणा, कोंडाणा। दोन रायरीच्या किल्ल्यास शिवरायांनी टिंबटिंब हे नाव दिले। रायगड, प्रतापगड, सिंहगड, रायगड। तीन भोरप्या डोंगरावर शिवरायांनी टिंबटिंब हा किल्ला बांधला। प्रतापगड, सिंहगड, तोरणा। प्रतापगड। उत्तरे लिहा। एक मोऱ्यांची जहागीर कोठून कोटपर्यंत होती?
उत्तर मोऱ्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. दोन शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार विरोध करीत होते. उत्तर शिवरायांच्या स्वराज्याला निंबाळकर घोरपडे मोरे इत्यादी सरदार विरोध करीत होते. तीन आदिलशहाने आपल्या चाकरीतील कोणत्या सरदारांना शिवरायांविरुद्ध चिथावले. उत्तर आदिलशहाने आपल्या चाकरीतील खंडोजी आणि बाजी घोरपडे या सरदारांना शिवरायांविरुद्ध चिथावले. चार यशवंत रावाच्या उद्धटपणाच्या पत्रावर शिवरायांनी त्याला कोणता आदेश दिला. उत्तर यशवंत रावाने शिवरायांच्या पत्राला उद्धटपणाचे पत्र पाठवले. त्यामुळे शिवरायांनी यशवंत रावाला उलट पत्रातून आदेश दिला. जावळी खाली करून राजेन म्हणून छत्र चामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूराची चाकरी करणे. इतकी यावर बंडखोरी केलिया मारले जाल.